नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ऑक्झिलरी वर्ब्स। ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजेच त्याला आपण हेल्पिंग वर्ब्स असंही म्हणतो, ज्यांना आपण मराठीमध्ये सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतो। यांचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने काळ ओळखण्यासाठी किंवा एक्सप्रेशन ऑफ मिनिंग्स ऑफ द सेंटेन्स दाखवण्यासाठी केला जातो। तर चला मित्रांनो, सर्व ऑक्झिलरी वर्ब्स इंग्लिशमध्ये किती आहेत ते आपण पाहूया। दिस इज अ लिस्ट ऑफ इंग्लिश ऑक्झिलरी वर्ब्स। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करत असाल तर नक्कीच हे सर्व ऑक्झिलरी तुमच्या लक्षात पाहिजे, याचे मिनिंग्स लक्षात पाहिजे, यांचा ॲक्च्युअल यूज काय आहे तो सुद्धा तुमच्या लक्षात असायला हवा। तर चला मी याला रीड करतो। ॲम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, शाल, शूड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, नीड टू, डेअर टू, ऑट टू, यूज टू। आता ही जवळजवळ एवढी मोठी ऑक्झिलरी वर्ब्स किंवा हेल्पिंग वर्ब्सची लिस्ट आहे, ही तुमच्या पूर्णतः लक्षात पाहिजे विथ मिनिंग्स। आता या ठिकाणी हे जे ऑक्झिलरी आहेत याचं डिव्हायडेशन कसं केलेलं आहे ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत। कशाप्रकारे प्रत्येकाला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे किंवा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। देअर आर थ्री टाईप्स ऑफ ऑक्झिलरी वर्ब्स। नंबर वन, प्रायमरी ऑक्झिलरीज। नंबर टू, मॉडल ऑक्झिलरीज। अँड नंबर थ्री, मार्जिनल ऑक्झिलरीज। या ठिकाणी जे पहिलं आहे प्रायमरी ऑक्झिलरीज, त्याच्यामध्ये बघा तीन प्रकार आहेत। टू बी, टू बीचे फॉर्म म्हणजे ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी, शॅल बी जर असेल तर त्यावेळेस तुम्ही ज्याला टू बीचे प्रायमरी ऑक्झिलरी फॉर्म्स असं म्हणू शकतात। टू हॅव, हॅव, हॅज, हॅड हे टू हॅवची रूपं आहेत। टू डू चे फॉर्म जे आहेत ते आहे डू, डज अँड डीड। ऑल थ्री ऑफ विच कॅन फंक्शन ॲज अ आयदर मेन वर्ब्स और ऑक्झिलरी वर्ब्स इन अ सेंटेन्स। कधी कधी हे मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा वाक्यामध्ये काम करतात, किंवा जर यांच्याबरोबर जर क्रियापद आलं असेल तर त्यावेळेस ते ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणून सुद्धा काम करतात। आता पुढे बघा, नेक्स्ट आहे मॉडल ऑक्झिलरी। आता मॉडल ऑक्झिलरी मध्ये कोण कोण येतं त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल। शाल, शूड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट हे जे काही वर्ड्स येतात ते सर्व मॉडल ऑक्झिलरीमध्ये येतात। आता या ठिकाणी त्यांनी मिनिंग दिलेलं आहे मॉडल ऑक्झिलरी नक्की काय कशासाठी वापर होतो या क्रियापदांचा। इट इज अ वर्ब दॅट इज यूज्ड विथ अनादर वर्ब टू एक्सप्रेस अ मूड ऑर टेन्स। हा अशा एक प्रकारचा मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे जो दुसऱ्या एखाद्या मेन वर्बबरोबर त्याचा वापर केला जातो, एकतर एक्सप्रेशन ऑफ मूड दाखवण्यासाठी किंवा काळ दाखवण्यासाठी। आता प्रायमरी ऑक्झिलरीज बघितले, मॉडल ऑक्झिलरीज बघितले, नाव विल सी मार्जिनल मॉडल ऑक्झिलरीज और त्यालाच सेमी मॉडल्स असंही म्हणतात। त्याच्यामध्ये डेअर टू, नीड टू, ऑट टू, यूज टू, हॅव टू, हॅज टू, हॅड टू हे काही मार्जिनल मॉडल ऑक्झिलरीजचे प्रकार आहेत। आता यांना मार्जिनल मॉडल ऑक्झिलरीज का म्हणतात हे आपण खाली दिलेल्या लाईनवरून समजून घेऊया। दे आर मार्जिनल बिकॉज दे डू नॉट शेअर ऑल द प्रॉपर्टीज ऑफ द अदर्स और डू नॉट डू सो रेग्युलरली। हे प्रत्येक प्रकारची काही गोष्ट त्या ठिकाणी स्वतः शेअर करत नाहीत, यांचा जो अर्थ असतो त्यानुसार यांना यूज केलं जातं, म्हणून त्यांना मार्जिनल ऑक्झिलरी असे म्हणतात। आता विद्यार्थी मित्रांनो, आपला जो मेन टेबल आहे तो आता आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो आहे मॉडल ऑक्झिलरीज। त्याचा यूज म्हणजे त्याचा वापर आणि त्याचे अर्थ काय आहे ते मराठीमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पेपरला जर तुम्हाला मॉडल ऑक्झिलरीवर क्वेश्चन येत असेल तर तुम्हाला जर पूर्ण एक मार्क पाडायचा असेल तर हा जो दिलेला समोर टेबल आहे हा तुमचा पाठ असायला हवा, जेणेकरून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा मॉडल ऑक्झिलरीज आणि त्यांचे अर्थ उपयोग खालील टेबलमध्ये म्हणजे कोष्टकमध्ये दिलेले आहेत। आता
आपण ऑक्झिलरीजमध्ये प्रायमरी ऑक्झिलरीज बघितले, मॉडल बघितले, मार्जिनल बघितले, पण पेपरला विचारताना नॉर्मल मॉडल ऑक्झिलरीजचाच वापर आपल्याला सूचनेमध्ये म्हणजे इन्स्ट्रक्शन जी कंसामध्ये दिलेली असते त्यात ते करायला सांगतात. नंबर वन, आता या ठिकाणी बघा, भरपूर काही तुम्हाला फॉर एक्झाम्पल कॅनमध्ये जर तुम्ही यूज टू एक्सप्रेस कशासाठी त्याचा उपयोग होतो, त्याचा अर्थ काय हे दिलेलं आहे. कॅनचा वापर हा ॲबिलिटी, पॉसिबिलिटी, कॅपॅसिटी, रिक्वेस्ट यासाठी केला जातो, ज्याला मराठीमध्ये सामर्थ्य, क्षमता किंवा शक्यता, विनंती या अर्थाने त्याचा वापर होतो. पण ज्या ठिकाणी त्याला वेगळ्या रंगाने हायलाईट केलेला आहे तो शब्द तुम्ही पाठ करायचा, मीन्स कॅन म्हणजे ॲबिलिटी या अर्थाने. आता या ठिकाणी कूलचा वापर आपण नेहमीच करत असतो, पण त्या ठिकाणी कूलला जास्त मॉडल ऑक्झिलरीच्या युजेसमध्ये यूज करत नाही, फक्त सेंटेन्स जेव्हा आपण बोलतो लिहितो त्यावेळेस त्याचा वापर केला जातो. सो कूल हा काय काय दाखवतो किंवा कोणत्या प्रकारचा यूज त्याचा होतो, ॲबिलिटी इन द पास्ट म्हणजे भूतकाळ जर तुम्ही एखादी गोष्ट केली असेल तर, पॉसिबिलिटी इन द फ्युचर फ्युचरमध्ये एखादी गोष्ट करणार असाल तर, कॅपॅसिटी पोलाईट रिक्वेस्ट खूप जास्त पोलाईट रिक्वेस्ट असेल तर, परमिशन यासाठी कूल्डचा वापर केला जातो. नेक्स्ट शाल, आता शालसुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाचा असा मॉडल ऑक्झिलरी आहे ज्याचा अर्थ होतो किंवा ज्याचा उपयोग डिटर्मिनेशन किंवा एखादी घटना फ्युचर इव्हेंटसाठी होतो, म्हणजे आपल्याला माहिती शाल आणि विल याचा वापर फ्युचर टेन्समध्ये केला जातो, त्यावेळेस त्याला आपण वापरतो. नेक्स्ट आहे शुल्ड. आता शुल्ड बघा, शुल्ड हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असणार हा टॉप जो काही ऑक्झिलरी आहे या ठिकाणी. शुल्डचा वापर ॲडवाईस, सजेशन यासाठी केला जातो. जर तुमच्या एखाद्या प्रश्नामध्ये कंसामध्ये रिवराईट द मॉडल ऑक्झिलरी शोविंग ॲडवाईस, तर तुम्हाला दिलेला ऑक्झिलरी काढायचा असतो आणि सांगितलेला ऑक्झिलरी त्या ठिकाणी टाकायचा असतो. मग त्या ठिकाणी ॲडवाईस असेल तर तुम्हाला कॅन काढून ॲडवाईस ह्यासाठी शुल्ड वापरावा लागू शकतो. डिझायबिलिटी असं असू शकतं. आता या ठिकाणी ज्यांना मी वेगळ्या रंगाने थोडं कलरफुल केलेलं आहे ते मित्रांनो हे तुमचे पाठच पाहिजेत. विल, सर्टन, सर्टन्टी, मोर डेफिनेट म्हणजेच निश्चितता अशा अर्थाने आपण याला वापरतो. ओल्ड ऑर यूज टू ज्याचा अर्थ होतो हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट म्हणजे भूतकाळातील सवय दाखवण्यासाठी किंवा सवयींची क्रिया पुढे प्रेझेंट करण्यासाठी आपण ओल्ड किंवा यूज टूचा वापर करतो मॉडल ऑक्झिलरीजमध्ये. मेचा सर्वात जास्त वापर होतो तो म्हणजे पॉसिबिलिटीसाठी. जर मॉडल ऑक्झिलरीजचं सेंटेन्स आलं असेल तर मेचा यूज हा फक्त आणि फक्त पॉसिबिलिटीसाठी होतो, तो पण आफ्टर द सब्जेक्ट म्हणजे कर्त्याच्या नंतर. जर पॉसिबिलिटीसाठी वापर नाही झाला तर पुढे रिक्वेस्ट, लेस सर्टन, लेस डेफिनेट, परमिशन, विश, होप या शब्दांसाठी किंवा ह्या एक्सप्रेशनसाठीसुद्धा मेचा वापर केला जातो. माईट, जसं मेचा वापर हा पॉसिबिलिटीसाठी केला जातो किंवा लेस सर्टन लेस डेफिनेटसाठी सेम, तसंच माईटचा वापर हा लेस किंवा लिस्ट पॉसिबिलिटी जर वर्ड आला किंवा लेस सर्टन किंवा लिस्ट सर्टन आला किंवा लेस डेफिनेट किंवा लिस्ट डेफिनेट जर वर्ड आला तर त्यावेळेस माईटचा वापर म्हणजे खूपच कमी शक्यता यासाठी त्याचा वापर केला जातो. पुढे मस्ट, आता मस्टचा अर्थ होतो कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन म्हणजे एखाद्याला सक्ती करणं किंवा बंधन घालणं या अर्थाने. पुढे ऑट टू, ऑट टू म्हणजे मॉरल ड्युटी नैतिक कर्तव्य. आता हे सिंगल सिंगल आहे ते तुमच्या लक्षात राहतील. नीड टू नेसेसिटी गरज, मे नॉट प्रोहिबिशन मनाई करणे, डेअर टू करेज धैर्य किंवा आव्हान. आता विद्यार्थी मित्रांनो हा असणारा जो पहिला टेबल आहे ऑक्झिलरी आणि त्याचे असणारे यूज टू एक्सप्रेस किंवा मूड ऑफ एक्सप्रेशन हे तुमचे जे असतील हे तुमचे जर पाठ असतील तर कोणत्याही प्रकारचं सेंटेन्स जर पेपरला पडलं तर तुम्ही ते इझिली सोडवू शकता. हा टेबल तुम्हाला परत एकदा मी दाखवतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात आणि त्याला तुम्ही आहे त्या अर्थाने पाठ करू शकतात. महाराष्ट्र बोर्डामध्ये 9th, 10th, 11th, 12th हा सर्वात महत्त्वाचा असणारा टॉपिक आहे हे लक्षात ठेवावे. आता याचे वापर बघा काय काय आहेत, इंग्लिशमध्ये दिलं आहे पण आय विल एक्सप्लेन यू इन मराठी. यूजेस, नंबर वन, मॉडल ऑक्झिलरीज डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू द नंबर ऑर पर्सन ऑफ द सब्जेक्ट. मॉडल ऑक्झिलरी हे कधी चेंज होत नाहीत, म्हणजे एखादा नंबर असेल एखादा पर्सन असेल तर, जसं काही उदाहरणार्थ आय एम होतो तर ही इज होतो, तर हीच्या नंतर आपण ॲम वापरत नाहीत, किंवा दे आर होतो किंवा वी आर होतो, तसं आय कॅन, वी कॅन, ही कॅन, म्हणजे कॅन जर म्हणजे ऑक्झिलरी असेल मॉडल ऑक्झिलरी हे कधीच चेंज होत नाही, नंबर जास्त असू द्या कमी असू द्या किंवा सिंगल किंवा प्लुरल असू द्या. नंबर टू,
अ मॉडल ऑक्झिलरी इज नेवर यूज अलोन. मॉडल ऑक्झिलरी हे कधी एकटे वापरले जात नाहीत. इट इज ऑलवेज यूजेस विथ द मेन वर्ब. त्यांचा वापर नेहमी मुख्य क्रियापदाबरोबर होतो. टू शो मूड, वाक्यामधला मूड दाखवण्यासाठी, आयडियाज काही कल्पना व्यक्त करण्यासाठी. अँड ॲक्शन विच गिव इन अबाउटेबल, जर काही कृती दाखवायची असेल त्यावेळेस त्याचा वापर केला जातो. पुढे नंबर थ्री, वेन नॉट इज यूज देन मॉडल ऑक्झिलरी कम विथ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. जेव्हा जेव्हा नॉटचा वापर मॉडल ऑक्झिलरी नंतर केला जातो त्यावेळेस तो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये येतो. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये काय म्हणजे शॉर्ट फॉर्म्समध्ये येतो, ते खाली टेबल आहे, आपण तो समजून घेऊया. नंबर फोर, इफ देअर विल बी यूज्ड ऑफ हॅव टू, हॅज टू, हॅड टू, यूज टू, नीड टू, डेअर टू, ऑट टू, देन इट विल बी डायरेक्टली रिप्लेस विथ अनादर मॉडल ऑक्झिलरी. आता या ठिकाणी तुम्ही एक ऑब्झर्वेशन कराल की जर एखाद्या या ठिकाणी स्पेशली हॅवला, हॅजला, हॅडला, यूजला, टू 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 हे वर्ड्स लागलेले आहेत, आणि जर तुम्हाला एखाद्या सेंटेन्समध्ये ह्या पाच सहा जणांपैकी एखादा आला आणि तुम्हाला सांगितलं की रिवराईट द सेंटेन्स युझिंग विथ मॉडल ऑक्झिलरी कॅन, आणि एखाद्या सेंटेन्समध्ये हॅव टू वापरलेला आहे, हॅज टू वापरला किंवा हॅड टू वापरलेला आहे, यूज टू आहे, नीड टू आहे, डेअर टू किंवा ऑट टू, यापैकी कोणी जरी असेल तर तुम्हाला त्यांना टू सहित काय करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे. मग तुम्हाला जर ॲबिलिटी सांगितली असेल तर तुम्ही हॅव टूकडून डायरेक्ट कॅन वापरू शकतात. ॲडवाईस किंवा सजेशन सांगितलं असेल तर तुम्हाला हॅज टू, हॅव टू किंवा टू जॉईन होऊन कोणताही सहाय्यकारी क्रियापद यापैकी आला तर तुम्हाला ॲडवाईस सजेशनसाठी शुड, ऑब्लिगेशन कंपल्शनसाठी मस्ट वापरावं लागू शकतं किंवा वापरायचं आहे हे लक्षात ठेवा. त्यासाठीच हा नियम त्यांनी दिलेला आहे. आता कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय, विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की नॉर्मली जेव्हा सहाय्यकारी सॉरी मॉडल ऑक्झिलरी बरोबर जेव्हा नॉट येतात, आता मॉडल ऑक्झिलरी कोणते हे तुमच्या लक्षात येतील. या ठिकाणी बघा, जर मॉडल ऑक्झिलरी जर नॉट सोबत आले, आता जसं आपण इज नॉट येतो, आर नॉट किंवा इजंट, आरंट आपण असं बोलतो, किंवा वेअर असेल तर वेअर नॉट किंवा वेअरंट बोलतो, त्या पद्धतीने हे मॉडल ऑक्झिलरीज जर यांच्यावर नॉट आला तर हे नेहमी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये असतात. म्हणजे बघा, कॅन नॉट, कांट, मे नॉट, मेंट, शाल नॉट, शांट, शुड नॉट, शुडंट, नीड नॉट, नीडंट, कुल नॉट, कुडंट, माइट, माइटंट, विल नॉट, वॉन्ट, उल नॉट, उलडंट, डेअर टू, डेअरंट, हे तुमचं पाठ असायला हवं, जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यामध्ये याचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो हे बघा, इथे सिम्पलमध्ये तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे समजण्यासाठी या ठिकाणी की जर दिलेल्या इन्स्ट्रक्शनमध्ये किंवा कंसामध्ये जर ॲबिलिटी असेल तर काय वापरायला पाहिजे, पॉसिबिलिटी असेल तर काय वापरायला पाहिजे, लेस पॉसिबिलिटी असेल तर काय वापरायला पाहिजे, सर्टन किंवा सर्टन किंवा डेफिनेट असेल तर काय वापरायला पाहिजे, ॲडवाईस सजेशन असेल तर कोणता मॉडल ऑक्झिलरी वापरायला पाहिजे, कंपल्शन ऑब्लिगेशन असेल तर कोणता वापरायला पाहिजे, नेसेसिटी असेल तर कोणता, हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट असेल तर दोघांपैकी कोणता, या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात येईल. आता त्याच्यामध्ये अजून आपण ॲड करू शकत होतो, मॉरलिटी असेल तर ऑट टू घेऊ शकतो आपण, करेज असेल तर डेअर टू घेऊ शकतो. ज्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की जर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला जी सूचना दिलेली असेल त्याच्यानंतरनुसार तुम्हाला हे चेंज करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो असं हे करा की जसं काही तुमचं पाठ आहे आणि तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलेलं आहे. आता या आधारावरच आपण खाली काही वाक्य बघणार आहोत, ती थोडी फास्ट बघणार आहोत, पण तुम्हाला ती समजतील अशी मला अपेक्षा आहे. पण हां, तुम्हाला हे लक्षात पाहिजे की कंसामध्ये कोणती सूचना आलेली आहे त्यानुसार तुम्हाला ते चेंज करता आलं पाहिजे. आता या ठिकाणी सूचना कशा येतात ते आपण पुढे पाहणार आहोत. हा फक्त मी एक 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 शब्द सिंगलमध्ये या ठिकाणी लिहिलेला आहे, पण त्यासाठी तुमच्या लक्षात पाहिजे की कॅन हा ॲबिलिटीसाठी वापरतात, मे हा पॉसिबिलिटीसाठी यूज होतो, जर सूचनेमध्ये लेस पॉसिबिलिटी असेल तर माईट, सर्टनटी, सर्टन, डेफिनेट असेल तर विल, ॲडवाईस सजेशन असेल तर शूड, कंपल्शन ऑब्लिगेशन असेल तर मस्ट, नेसेसिटी असेल तर नीड टू, हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट असेल तर वूड, यूज टू, हे शब्द आपल्याला वापरायचे आहेत, म्हणजे आपल्याला ते माहिती असायला हवं. आता बघा, क्वेश्चन विल बी आस्क इन अ फॉलोइंग वेज इन द बोर्ड एक्झाम. परीक्षेला बघा कशा पद्धतीने, आता ज्या 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 ठिकाणी मी ब्रॅकेट टाकलेलं आहे त्या ठिकाणी हे जे तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये दिसतं हे असे शब्द त्या ठिकाणी टाकलेले असतात, पण हे ब्ल्यू कलरचे वर्ड्स किंवा ॲज अ एक्सप्रेशन मूड्स न लिहिता आपल्याला त्या ॲबिलिटीचा वापर कॅनसाठी होतो किंवा पॉसिबिलिटीचा वापर मेसाठी होतो किंवा नेसेसिटीचा वापर हा नीड टूसाठी होतो, त्यावेळेस असं आपल्याला ते वापरायचं आहे. त्या ठिकाणी बघा, रिप्लेस द मॉडल ऑक्झिलरी शोविंग, हे जे
तुम्हाला रिकाम्या जागा डाई जाय दिसत आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हे ब्ल्यू कलरमध्ये कोणताही वर्डीस येईल त्यानुसार ते सहाय्यकारी क्रियापद यूज करायचं असतं. बघा, फ्रेम अ सेंटेन्स युझिंग अनदर प्रॉपर मॉडल ऑक्झिलरी शोविंग. रिवराईट युझिंग द अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द मॉडल ऑक्झिलरी रिप्लेस बाय अनदर प्रॉपर अप्रोप्रिएट मॉडल ऑक्झिलरी. रिवराईट युझिंग अ मॉडल ऑक्झिलरी शोविंग. रिवराईट युझिंग अ मॉडल ऑक्झिलरी इंडिकेट्स ऑर डिनोट्स. यूज अ मॉडल ऑक्झिलरी शोविंग. रिवराईट इट युझिंग अनदर मॉडल ऑक्झिलरी शोविंग. रिवराईट द सेंटेन्स युझिंग अनदर मॉडल ऑक्झिलरी शोविंग. आता जे तुम्हाला डॅश डॅशचे ब्रॅकेट्स दिलेले आहेत ना मित्रांनो, त्या ठिकाणी हे ब्ल्यू कलरमधले असणारे जे वर्ड्स दिसतात त्या प्रकारचे तुम्हाला एक्सप्रेशन ऑफ मूड्स मिनिंग्स विचारले जातात. त्या आधारे तुम्हाला ह्या जे या ठिकाणी लेफ्टला तुम्हाला दिसत असेल हे वीक कॅनपासून तर इथपर्यंत हे जे दिसतं आहे लेफ्ट साईडचं, याच्यामध्ये असणारे जे कलरफुल जे मॉडल ऑक्झिलरी आहेत हे त्या अर्थाचे आहेत, ते तुमचे काय पाहिजेत, पार्ट पाहिजेत. आता या ठिकाणी बघा, हा टेबल आपण पाहिला होता मित्रांनो, हा टेबलचा जो पहिला टेबल आहे ऑक्झिलरी आणि यूज टू एक्सप्रेस, हा तुमचा परफेक्ट पार्टच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तेव्हा त्याला सोल्युशन करता येईल. आता नॉर्मली स्ट्रक्चर कसं असतं मॉडल ऑक्झिलरीचं हे या ठिकाणी समजून घ्या. स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस मॉडल ऑक्झिलरी प्लस व्ही वन म्हणजे मेन वर्ब, पहिला फॉर्म ऑफ द वर्ब, अँड प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता इथे बघा सेंटेन्समध्ये प्रत्येक ठिकाणी तुमच्या लक्षात येईल सॉल एक्झाम्पल्स म्हणजे वाक्य इथे सोडवलेली आहेत. नंबर वनचं वाक्य बघा, द लेबलिंग ऑफ ह्युमन बीइंग्स इन अ टर्म्स ऑफ देअर इंटरेस्ट शूड नॉट बी ओव्हर डन. आता या ठिकाणी ऑब्लिगेशन आहे, जर दिलेल्या सेंटेन्समध्ये ऑब्लिगेशनची जर सूचना असेल तर तुम्ही बघाल इथे बघाल की शूल्डच्या जागेवर फक्त मस्ट वापरून सेंटेन्स आपल्याला पूर्ण करायचं आहे. नंबर टू बघा, यू मे डू जस्ट ॲज यू लाईक, या ठिकाणी सांगितलं आहे कंपल्शन. दिलेल्या सेंटेन्समध्ये कोण आलेला आहे मॉडल ऑक्झिलरी, म्हणजे दिलेला मॉडल ऑक्झिलरी आपल्याला रिप्लेस करायचा आहे, मे काढायचा होता आणि कंपल्शनच्या हिशोबाने मस्ट यूज करायचा होता. नेक्स्ट नंबर थ्री, वन शूड इन्सिस्ट ऑन होल मिल फ्लोअर अँड होल मिल ब्रेड. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल की आपल्याला फक्त त्या ठिकाणी दिलेले मॉडल ऑक्झिलरी जे पार्ट असले तर सांगितलेला मॉडल ऑक्झिलरी फक्त तो त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि दिलेला त्या ठिकाणी रिमूव्ह करायचा म्हणजे काढायचा आहे. सो दिलेल्या याच्यात शूड आहे लेस डेफिनेट, सो उत्तर पाहिजे वन मे इन्सिस्ट ऑन होल मिल फ्लोअर अँड होल मिल ब्रेड. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की सेंटेन्स आहे तसंच लिहायचं आहे आपल्याला, फक्त मॉडल ऑक्झिलरी काय करायचं आहे बदलायचं आहे. नंबर फोर, या ठिकाणी बघा, पीपल विथ इंटेलेक्च्युअल इंटरेस्ट विल डू वेल इन द ऑक्युपेशन डीलिंग विथ आयडियाज रूल्स रेग्युलेशन्स फॅक्ट्स अँड फिगर्स. आता या ठिकाणी उत्तर बघा काय आहे, लेस सर्टन्टी किंवा सर्टन किंवा डेफिनेट जर असेल, म्हणजे लेस सर्टन किंवा लेस डेफिनेट जरी असेल तर अशा वेळेस दिलेल्या फोर नंबरच्या वाक्यामध्ये विल हा मॉडल ऑक्झिलरी आहे तर तो काढायचा आहे आणि आपल्याला त्याचं ट्रान्सफर हे मेमध्ये करायचं म्हणजे मेने तो रिप्लेस करायचा आहे. नंबर पाच, यू कॅन हॉल्ट ॲट उत्तरकाशी. आता दिलेल्या सेंटेन्समध्ये कॅन हा मॉडल ऑक्झिलरी आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला यूज डेफिनेट किंवा सर्टन, मग या ठिकाणी तुम्हाला डेफिनेट किंवा सर्टन सर्टन्टी असणारा मॉडल ऑक्झिलरी यूज करायचा, मग तो कोणता आहे, तो आहे विल. सो तुम्ही या ठिकाणी बघाल की संपूर्ण सेंटेन्स बरोबर आहे, फक्त कॅनच्या जागेवर विलला आपल्याला रिप्लेस करायचं होतं. नंबर सिक्स, दे मे अगेन बी फ्री मेक इट मोर डेफिनेट. डेफिनेट शब्द आला, सर्टन आला, सर्टन्टी आला की लक्षात ठेवायचं की दिलेल्या वाक्यामध्ये मे असू द्या, कॅन, शाल किंवा त्यानंतर यूज टू, हॅव टू, हॅज टू कोणताही वर्ड्स असेल तर मोर डेफिनेट किंवा डेफिनेट सर्टन किंवा सर्टन्टीसाठी आपल्याला विलचा वापर करायचा असतो. नेक्स्ट वन आहे सेवन नंबर, डेफिशियन्सीज कॅन बी करेक्टेड व्हेन ऑल द न्यूट्रिएंट्स आर सप्लाइड. आता या ठिकाणी सर्टन्टी किंवा डेफिनेट किंवा सर्टन हा वर्ड वापरायला सांगितला आहे, सो कॅन काढून तुम्हाला विलला वापरायचं आहे हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. नंबर आठ, अ स्किलफुल ॲडव्हर्टायझर मे बी एबल टू क्रिएट अ मोनोफोली. आता ब्रॅकेटमध्ये सांगितलं आहे की यूज कॅन किंवा ॲबिलिटी, म्हणजे जर तुम्हाला कधी कधी त्यांनी डायरेक्ट विचारलं की कॅनचा वापर करा तर मग तुम्ही कॅनचा वापर पण करू शकतात आणि किंवा ॲबिलिटीचा वापर करा, मी या ठिकाणी वाक्य थोडं बदलेल. आता या ठिकाणी बघा, उत्तर थोडं काही काहीमध्ये या ठिकाणी थोडंसं फॉर्मेशन इकडे तिकडे झालं आहे, तर उत्तर असं पाहिजे होतं, अ स्किलफुल ॲडव्हर्टायझर कॅन क्रिएट अ मोनोपॉली.
उत्तर असं पाहिजे होतं, कारण बी एबल टू याचा वापर म्हणजेच ॲबिलिटी असा होतो. सो मे बी एबल टू जाऊन, कारण एबल म्हणजे ॲबिलिटी, सो मेच्या जर आपण कॅन घेतला, एबल ऑलरेडी कॅनला रिप्रेझेंट करतो आहे. सो अ स्किलफुल ॲडव्हर्टायझर कॅन क्रिएट अ मोनोपॉली. हा जो बी एबल टू आहे हा सुद्धा इथून रिमूव्ह करावा लागेल, हे लक्षात ठेवा. पुढे नंबर 9, आय मस्ट गो टू जेल लेस डेफिनेट किंवा पॉसिबिलिटी. मग याचं उत्तर असेल आय मे गो टू जेल किंवा आय माईट गो टू जेल असे आपण लिहू शकतो. नंबर 10, विंड अँड सन मे ड्राय आउट द सर्फेस. वारा आणि सूर्य सर्फेसला म्हणजे पृष्ठभागाला ड्राय करू शकतात. सर्टन, आता सर्टन, सर्टनटी किंवा डेफिनेट हे वर्ड्स असतील तर नक्कीच तुम्ही मे या ठिकाणी मेच्या जागेवर तुम्ही विल वापरणार. 11, यंग पीपल शूड बी कन्सिडर्ड फॉर एम्प्लॉयमेंट्स. आता या ठिकाणी बघा, दिलेल्या सेंटेन्समध्ये शूडचा वापर केलेला आहे ॲज अ मॉडल ऑक्झिलरी आणि त्यांनी सांगितलं सर्टनटी यूज करा. सो शूडला काढून तुम्हाला सर्टनटी किंवा डेफिनेट, सर्टन किंवा मोर डेफिनेटला विल वापरावा लागेल. तुमच्या लक्षात येत असेल सेंटेन्स बघितल्यावर की फक्त तो टेबल जर पाठ असेल तुमचा वरचा तर तुम्ही इझिली या ठिकाणी एक मार्क्स मिळवू शकतात. नंबर 12, द रिमेनिंग जर्नी हॅज टू बी अंडरटेकन ऑन फूट. ब्रॅकेटमध्ये सूचना आहे ऑब्लिगेटरी, ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन, यापैकी कोणताही जरी वर्ड आला तर हॅज टू असू द्या, हॅव टू, हॅड टू, यूज टू, टू बरोबर येणारा कोणताही ऑक्झिलरी जरी असेल त्याला डायरेक्ट रिप्लेस्ड हा कशाने करायचं असतं, मस्ट नाही. जर त्या ठिकाणी सूचना ऑब्लिगेशन, ऑब्लिगेटरी, कंपल्शन असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो की तो टेबल तुमचा पूर्ण जर पाठ असेल नीट, जे हायलाईट केलेले वर्ड असतं, नक्कीच तुमचं उत्तर चुकणार नाही. नंबर 13, दे शूड बी मार्क आउट फ्रॉम देअर यूथ फॉर द एम्प्लॉयमेंट्स ऑफ अन ॲक्टिव्ह टाईप. त्या ठिकाणी सुद्धा ऑब्लिगेशन अँड कंपल्शन आहे. सो तुम्हाला शूड बी जरी असेल तर बीला तुम्ही टच नाही करू शकत, तुम्हाला फक्त मॉडल ऑक्झिलरीने मॉडल ऑक्झिलरी रिप्लेस करायचं आहे. सो ऑब्लिगेशन आहे, कंपल्शन आहे, म्हणून तुम्हाला शूडला काढून मस्टला वापरायचं आहे. नंबर 14, यू शूड प्रोटेक्ट अँड डेव्हलप अवर फॉरेस्ट. ऑब्लिगेशन कंपल्शनचं परत आहे. सो शूडला काढून तुम्हाला या ठिकाणी सेंटेन्समध्ये दिसतं की शूड हा कोणा रिप्लेस करण्यात आला आहे, तो मस्टने. सो यू मस्ट प्रोटेक्ट अँड डेव्हलप अवर फॉरेस्ट. 15, देअर इंटरेस्ट मे बी लिटररी सर्टनटी. आता उत्तर आहे सर्टनटीचा सांगितलं म्हणजे आपल्याला माहिती की शाल किंवा विल, पण या ठिकाणी शालचा वापर होतच नाही म्हणून तुम्हाला विल वापरावा लागेल. देअर इंटरेस्ट विल बी लिटररी. नंबर 16, वी मस्ट बी हेल्दी इन ऑर्डर टू बी हॅप्पी. रिप्लेस द मॉडल ऑक्झिलरी विदाऊट चेंजिंग मिनिंग. आता जर असं कधी आलं की बाबा दिलेला मॉडल ऑक्झिलरी आहे आणि विदाऊट चेंजिंग मिनिंग त्याचा वाक्याचा अर्थ बदलू नये असं जर त्यांना सांगितलं, तुम्हाला लक्षात पाहिजे की मस्ट ला ऑप्शन हा ऑट टू आहे किंवा ऑट टूचा वापर केलेला असेल आणि विदाऊट चेंजिंग मिनिंग म्हणजे अर्थ न बदलता सेम सहाय्यकारी क्रियापद परत वापरा, तर ऑट टूला ऑप्शन समानार्थी हा मस्ट आहे, म्हणजे तुम्ही ते मागे पुढे रिप्लेस करू शकतात. नंबर 17, दॅट मे साऊंड टोटली ग्लोबल. हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. जर हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट असा वर्ड आला किंवा अशी सूचना आली तर तुमच्या लक्षात असायला हवं की त्या ठिकाणी ओल्ड किंवा यूज टू ह्या दोघांपैकी कोणाचाही एकाचा वापर करून तुम्ही उत्तर पूर्ण करू शकतात. नंबर 18, द ताज विल बी वॉश्ड क्लीन विथ सॉल्ट फ्री वॉटर नेसेसिटी. सिम्पल गोष्ट आहे, दिलेल्या सेंटेन्समध्ये सर्टनटी असणारा वर्ड विल वापरला आहे तर नेसेसिटीसाठी तुम्हाला नीड टू वापरावा लागेल. नंबर 19, वी वुड प्ले इन अवर चाइल्डहूड. रिप्लेस द मॉडल ऑक्झिलरी विदाऊट चेंजिंग मिनिंग. आता वुडला विदाऊट चेंजिंग मिनिंगला आहे यूज टू, या ठिकाणी सुद्धा आन्सरमध्ये वी वुड न घेता वुडला समानार्थी सहाय्यकारी क्रियापद आहे तो म्हणजे यूज टू, म्हणजे उत्तर असं असायला हवं वी यूज टू प्ले इन अवर चाइल्डहूड. नंबर 20, अवर टीचर्स कुड ग्रो इनॉर्मसली बाय लर्निंग फ्रॉम द स्टुडंट्स ॲडवाईस. सो विद्यार्थी मित्रांनो कुड काढून तुम्हाला शूड या ठिकाणी यूज करायचा होता. नंबर 21, वी हॅव टू कम्प्लीट अवर वर्क विद इन अ मंथ. आता या ठिकाणी वी हॅव टू कम्प्लीट अवर वर्क विद इन अ मंथ सर्टनटी आहे. सो हॅव टू असेल, हॅज टू असेल, हॅड टू, यूज टू, हे असे ऑक्झिलरी आले सहाय्यकारी क्रियापद आली
तर ते डायरेक्ट त्या वर्ड्सने चेंज होतील. म्हणजे बघा या ठिकाणी हॅव टू डायरेक्ट या ठिकाणी रिमूव्ह झालेला आहे आणि सर्टन्टी ही सूचना असल्यामुळे वी विल कम्प्लीट अवर वर्क विद इन अ मंथ असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट 22, आय एम व्हेरी हॅप्पी टुडे, या ठिकाणी ऑब्लिगेशन. विद्यार्थी मित्रांनो, मॉडल ऑक्झिलरीनेच मॉडल ऑक्झिलरी रिप्लेस होतो. जर या ठिकाणी आता आय एम आलेलं आहे, तुम्ही बघितले अगोदरची जी वाक्य होती त्याच्यामध्ये कॅन, कूड, शाल, शूड, विल, वूड, मे, माइट, नीड टू, ऑट टू, डेअर टू हे शब्द सगळ्यात जास्त या वाक्यांमध्ये आलेले होते. पण जर कदाचित वाक्यामध्ये जर आता इथे ॲम आला आहे, समजा ॲमिजार आलं किंवा वॉजवेअर आलं, हे शब्द आले, तर हे टू बीचे फॉर्म आहेत हे आपण अगोदर बघितलं. अशा वेळेस तुम्हाला टू बीचा जो बी आहे तो या ठिकाणी दिलेल्या सूचनेनुसार जे मॉडल ऑक्झिलरी सांगितले ते तुम्हाला लिहावं लागेल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, आय एम व्हेरी हॅप्पी टुडे, आता एकदम बघा, आय मस्ट बी व्हेरी हॅप्पी टुडे. आता ऑब्लिगेशनचा जो ऑब्लिगेशनचा अर्थ सांगणारा जो मस्ट आहे तो आपण वापरला आहे, पण ॲम हा टू बीचा फॉर्म आहे म्हणून आपण त्या ठिकाणी मी सॉरी बी हा शब्द या ठिकाणी म्हणजे आय मस्ट बी व्हेरी हॅप्पी असं वापरलेलं आहे. नंबर 23, शी हॅज टू रिसीव अ लेटर फ्रॉम द प्रिन्सिपल, कंपल्शन. आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं की हॅज टू, हॅव टू, हॅड टू, नीड टू, यूज टू, ऑट टू, कोणतेही शब्द आल्यास त्यांनी जर काही सूचनेमध्ये दिला असेल तर तो सरळ शब्द रिमूव्ह करायचा आणि दिलेल्या सूचनेप्रमाणे आता कंपल्शन आहे मग हॅज टूकडून आपल्याला मस्ट वापरावं लागेल. उरलेलं वाक्य आहे तसंच आपल्याला लिहायचं असतं. 24, वी नीड टू प्रिझर्व अँड प्रोटेक्ट इट्स हेरिटेज. बघा या ठिकाणी दिलेलं सेंटेन्स हे नेसेसिटीचं आहे पण त्यांनी आपल्याला ॲडवाईसमध्ये कन्वर्ट करायला सांगितलं आहे. सो वी शूड प्रिझर्व अँड प्रोटेक्ट इट्स हेरिटेज असे उत्तर येईल. नंबर 25, वी हॅड टू स्टे आफ्टर स्कूल, हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. सरळ ही हॅड टू आहे, आपल्याला हॅड टू काढून हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट या सूचनेनुसार आपल्याकडे दोन ऑक्झिलरी आहेत, एक तर ओल्ड किंवा यूज टू, म्हणजे ही ओल्ड ऑर यूज टू स्टे आफ्टर स्कूल असं आपण लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काही सेंटेन्सेस मी दिलेले आहेत ते तुम्ही घरी सोडवू शकतात जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स पडतील अशी मला अपेक्षा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, इतरही खूप व्हिडिओ 12वीच्या 11वीच्या संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत, तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.